मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घरी आलेले आहेत. ताईंना आईला जाऊन जवळजवळ 13 दिवस झाले, तर ते अधिवेशनात अडकलेले होते, त्यामुळे त्यांचा जेव्हा आपली श्रद्धांजली सभा होती तेव्हा म्हणजे अंत्यसंस्काराचा हे होता तेव्हा त्यांचा फोन पण येऊन गेला होता. पण त्यांनी स्वतःहून त्यांना भेटायचं होतं, कारण काय गणपतीचंच ते ताईंना भेटून गेले होते, घरी आले होते, तेव्हा खूप सकारात्मक चर्चा झाल्या होत्या की पुढे आपल्याला काय काय करायचं आहे, काय काय योजना आहेत, काय काय ताईंच्या डोक्यात प्लॅन्स होते पुढे काय करायचं आहे त्याबद्दल. आणि एकंदरच आज खरं तर दुर्दैवाने लक्ष्मण भाऊंचं पण खूप निधन झालं. आणि एकनाथ भाऊंना माननीय मुख्यमंत्रींना ताईंचं आणि लक्ष्मण भाऊंचं जाण्याने खूप दुःख आहे असं त्यांनी सांगितलं, कारण काय दोघांनीही आजाराशी झुंज देत असताना मतदानाला ते दोघंही गेले होते आणि दोघांनीही खूप पक्षनिष्ठेचा एक खूप मोठा आदर्श सर्वांसमोर ठेवला होता. आणि त्यामुळे एक ते म्हटले की मी काही करून इथे येणारच होतो, ताईंसाठी मी येणार होतो, सगळ्या परिवाराला ते भेटले. आणि ह्याच्यापुढे इथे इकडून लक्ष्मण भाऊंकडे पण जाणार आहे आणि एवढ्या लवकर 13 दिवसात जवळजवळ दोघांचंही निधन झालं हे ऐकून त्यांना खूप दुःख झालं असं पण त्यांनी सांगितलं व्यक्त केलं. नाही 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 त्या दिवशी अधिवेशन चालू होतं त्यामुळे साहजिक आहे येणं थोडं अवघड होतं, पण उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आले होते, त्यांनी देवेंद्रजी समोरच फोन केला होता आणि माझ्या वडिलांनी तो फोन घेतला आणि तेव्हा पण ते सांगितलं की मी येऊ शकत नाही आहे पण 100% मी येऊन जाणार आहे केसरीवाड्यात, ताईंसाठी येऊन जाणार आहे. पण आज म्हणजे लक्ष्मणभाऊ पण आज गेल्यामुळे आज दोघांच्याही आमच्या इथे आणि तिकडे लक्ष्मणभाऊंकडे पण त्यांना गेलेत ते आत्ता, त्यामुळे असा योग येणं थोडा जरा मला पण खूप दुःख आहे त्यांच्या जाण्याने. आणि त्यामुळे त्यांना पण मी आदरांजली व्यक्त करतो.